मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि हम जनता की इच्छा को मानने वाले लोग हैं। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पूरी दुनिया में देश का नाम रोशन किया है। उन्होंने अपनी इकोनॉमी को 11 से 5 पर ला दिया है, इसलिए मोदी के नेतृत्व में रिकॉर्ड तोड़ तारीफ से लोकसभा चुनाव जीते जाएंगे। 2.5 साल से घर में बैठी सरकार को वापस लाने का काम भी महाराष्ट्र की जनता नहीं करेगी। विधानसभेच्या निकालावर हे लोकसभेचं आणि देशाचं गणित लावणं हे म्हणजे स्वतःची पाठ तोपटून घेण्यासारखं आहे आणि जनतेचा कौल मान्य करणारे आम्ही लोक आहोत। यामध्ये एवढंच मी सांगतो की देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी देशाचं नाव पूर्ण जगभरात केलंय, आपली अर्थव्यवस्था 11 वरून 5 वर आणली आहे। मोठमोठ्या देशाची अर्थव्यवस्था ढासळत असताना त्यामुळे या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जे म्हणालात लोकसभेच्या निवडणुका, या आतापर्यंतचे सगळे विक्रम, आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून ही निवडणूक मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकली जाईल। 2.5 वर्ष घरात बसलेल्या सरकारला पुन्हा आणण्याचं काम या महाराष्ट्रातली जनता करणार नाही। या गेल्या 10 महिन्यात जे शिवसेना भाजपा महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने काम करतंय, रस्त्यावर उतरून आज आपण पाहताय शासन आपल्या दारी एका छताखाली योजनांचं आणि निर्णय आणि दाखले देण्याचं काम या शासन आपल्या दारी, हजारो 25-30-40 हजार लोक आहेत आणि हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत शासन पोहोचवणार, शासन पोहोचणार। त्यामुळे या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। 2.5 वर्षातला महाविकास आघाडीचा कारभार जनतेने पाहिलेला आहे, त्याला जनता विटली होती, कंटाळली होती आणि म्हणून या पुढची जी निवडणूक होणार आहे ही निवडणूक शिवसेना भाजपा महायुती लढवणार आणि पूर्ण बहुमताने जिंकणार।